शहापूर तालुक्यातील टाके पठार आश्रमशाळेत फुलला आनंदाचा बाल मेळावा. आदिवासी विकास विभागाच्या टाके पठार आश्रमशाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक सांस्कृतिक व साहित्य संमेलनासोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, शालेय विद्यार्थ्यांचे व्यवहार ज्ञान वाढवणे या कृतीयुक्त आनंददायी उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. तसेच खाऊ, खेळणी, पुस्तक विक्री, हस्तकला, मातीकाम या व इतर अन्य स्टॉलचेही आकर्षण या मेळाव्याचे वैशिष्ट्य ठरले. शहापुरातून आधुनिक शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, प्रगत शाळा या व इतर अनेक शैक्षणिक संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. टाके पठार आश्रमशाळा यास अपवाद असून नेहमीच शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याची जोड असणाऱ्या या शाळेने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सुप्त शक्ती व अभिव्यक्ती तथा प्रगत महाराष्ट्राचा उद्देश सफल करण्यासाठी शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक रमेश परडे व सहकारी शिक्षक यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील 700 अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी शाळेत विद्यार्थ्यांच्या खाद्यपदार्थांसह हस्तकला, पुस्तक विक्री, फ्रूट स्टॉलेट, ग्लास उडवणे, शैक्षणिक साहित्य आदी स्टॉलवर किलबिलाट करत विद्यार्थ्यांनी या बाल आनंद मेळाव्याचा मनसोक्त आनंद लुटला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व कोवळी किरणे या अंकाचे प्रकाशन प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय भडगावकर, केंद्रप्रमुख सुरेश घोलप, अधीक्षक धीरज पाटील, मुख्याध्यापक गुरुनाथ तिवरे, रमेश परडे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश वाघे, सामाजिक कार्यकर्ते आशा पडोल आदी मान्यवर उपस्थित होते. या बालानंद मेळाव्यास उपस्थित राहून मला अतिशय आनंद वाटतो आणि या ठिकाणी मला निश्चित आमच्या या टाके पठार आश्रमशाळेच्या सर्व टीमचा अभिनंदन आभार मानतो की या विषयातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे याबद्दल त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे. या ठिकाणी आणखी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही परवा दिवशीच बाल विज्ञान प्रदर्शनसुद्धा आम्ही नवीन म्हणजे यावर्षी प्रकल्पातून वेगळ्या प्रकारचे वेगवेगळे इनोव्हेटिव्ह प्रोग्राम आम्ही प्रत्येक शाळेत राबवायचं ठरवलं.